निप्पाणी तालुका पत्रकार संघाला आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार. येथील निप्पाणी तालुका पत्रकार संघाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श तालुका पत्रकार संघ हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण नुकतेच बोर्डी तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, गजानन नाईक, शरद पाबळे, संजीव जोशी, विजय जोशी या सर्वांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार व पत्रकार संघासाठी पुरस्कार वितरण केले जाते. 2020-21 सालात निप्पाणी तालुका पत्रकार संघाला मराठी परिषदेकडून स्वर्गीय वसंत काणे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देण्यात आला. पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला निप्पाणी तालुका पत्रकार संघाने नेहमीच पाठबळ दिले आहे. सीमा भागात असूनही मराठी भाषा टिकून ठेवण्याचे काम सीमा भागातील पत्रकार करत आहेत. कर्नाटक शासनाकडून होत असलेली गचेपी व दडपशाही जुगारून येथील पत्रकार आपली भूमिका मांडत आहेत. याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. निप्पाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब जनवाडे, सेक्रेटरी नंदकुमार चेंडके, सल्लागार विठ्ठल केसरकर, राजेश शेडगे, गौतम जाधव, बंडू कुंभार आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हा शाखेने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.